लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं। सोलापूर जिल्ह्यातील मंदुरूप गावातील युवक श्रीशैल गजानन सरोळे वय वर्ष 20 याचे गुरुवारी सकाळी विजेच्या धक्क्याने निधन झाले। श्री या नावाने शिवारात तो परिचित होता। पत्रकार राजकुमार सरोळे यांचा तो पुतण्या होता। या घटनेने सरोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गुरुवारी सकाळी 7:30 ही घटना घडली। मंदुरूप गाव परिसरातील हनुमाननगर शिवारातील धडपड्या तरुण शेतकरी युवकाची चांगली मोठ त्याने बांधली होती। आजोबा दशरथ सरोळे यांचा दुधाचा व्यवसाय त्याने वाढवला। काका राजकुमार यांची साथ त्यास होती। श्रीची यशस्वी वाटचाल सुरू असताना त्याचं दुःखद निधन झालं। उमेदीच्या काळात गावातील प्रयत्नशील युवा शेतकरी निवर्तला ही अतिशय दुःखद आणि काळजाला चटका लावणारी एक्झिट आहे। या दुःखद घटनेत आम्ही मंदुरूपकर सहभागी आहोत। हे दुःख सावरण्याची ताकद सरोळे परिवारास मिळो ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे। अशा भावना मंदुरूपमधील पत्रकार विनोद कामतकर यांनी व्यक्त केल्या।